जे तीन वस्तू आहे, हे माडाचं पात आणि हे बंबू आणि हे दुधी, आणि याला इथं सुवास दिला की हे मादीचा आणि याचा संगम होऊन आकर्षित आवाज निघतो. नुसताकार नाहीये आणि तो तिकडे वाढत जातो आणि हा इकडे लवत येतो, पण तेवढ्या ते काही लोक काय तिकडे गेलो तेवढ्या ते वळायचे राहिलं, ते का बांधायचं राहिलं हे अस म्हणून कोणी सांगणार अरे ते ना आम्हाला एक तरी खायला हे कडू लागत, हे कडू लागत दियाच नाही हा दियाच नाही, हे वाद्य आहे याच्यासाठी आहे, एक दिला दुसरा येईल तो काल एक तर तिकडून एक कोणीतरी खुडून घेऊन पळा, अशी चोरी करायची नाही, हे निसर्ग पूजक माझा आहे आणि जर हे चोरून खाला केस तोड निघणारच, त्याचा गळा दुखणारच, ही अशी खरी गोट आहे हो. मी असा नको सांगा अंध श्रद्धा नाही आई श्रद्धा आहे. तर आमचं आडवडील असं सांगत की ब्रह्मांड निर्मिती केली देव निघून गेलं तर देव कुठं उत्पत्ती झाली कांदरांध हे लेंड, कांदरांध हे लेंड देवानी महिष दहीन दिला तिथे मोठ्या आईचे जवळ, तर दहीन दिला तर दहीन खाला आणि मग त्यांनी महिष खाऊन पळलं आणि मग ते महिष खाऊन पळलं मग तिचे मोठ्या आईने फोकारून त्यांना लावला, मग ते कांदरांत हेलेलं होऊन पळसोंड्याला प्रसंग झालं, नटवचोंडीला नटलं, करोंड्याला खरं झालं, शिंगार पाडेला शिंगारलं, आडखडकाला आड झालं, काष्टा फोसाय कासट वाडी आलं आणि कसेलीला येईन हसलं, निवाळोंड्याला येईन बसलं आणि गोऱ्यांना जाण खरं झालं, गोऱ्यांना राहिला गोंद्या, चांद्या राहिला गंभीरगड आलं. म्हणून हे महाराष्ट्रातली माणसा सण असला तर तुला मला सगळ्यांना एकूच सण धरायचा, नवा खायचा भात असला तर सगळ्या आपल्या कुटुंबात सगळ्यांना गावात सगळ्यां गावून देवीला तिचा निवत बोना दाखवायचा नंतर खायचा, अशी ही आदिवासीची प्रथा. मग आमचा पिंजोबा नवश्या तो वाजवायचा तारपा, त्याच्यावर नवश्याचा मुलगा धाकल्या धाकल्या वाजवायचा आणि धाकल्याचा लाडक्या लाडक्या वाजवायचा, तो लाडक्या माझा बाप, मग तो सांगायचा की गुराशी नुसताच ना तारपा वाजवायचा ना, इथं चांगला शरीर पण चांगला रह आणि करमणूक रह असं. मग आताच लोक सांगतात का निसर्ग पूजक कशावरनं, तर हे निसर्ग पूजक आहे, दिसतं निर्जीव पण वाजतं ते, मोठ्याचं देव विठ्ठल रुक्माई गणपती हे चांगल्यांचे लोक देव, आमचं देव नाही, आम्हाला उदबत्ती अगरबत्ती पण लावायला काही मिळत नाही, तर मग आम्ही दगडाचीच पूजा करतो. देवा सुखाचा ठेव, पोर भा ढोर ढाकर असा आम्हाला सुखाचा ठेव, तुला पाया पडून आमंत्रण करतो असं म्हणून ते आम्ही हे दगडाचं देव पूजत गेलो. दगडाची दगड जसा निर्जीव तसा तो निर्जीव दिसतो, पण त्याचा तो आवाज सूर निघत असतो, त्याच्यात काय रेंज नको, त्याला काही नको, तोंडाला लावला श्वास दिला की श्वास मिलन होऊन आकर्षित आवाज निघत असतो. पण बापानी सांगला काय ते वाद्य आपला दैवत आहे आणि हे दैवत खरोखर दैवत आहे, म्हणून देवानी माझा सगळा काही दिला, म्हणजे मला काही दिला नाही, मला माणुसकी दिली, माणुसकी जगभरात भिकल्या दिला भिकल्या दिला भिकल्या दिला, फार सत्कार चांगला त्या लोकांना कितीतरी जवळजवळ 200-250 माझे सत्कार केलं, प्रमाणपत्र दिलं आणि जे काही खिशात दिलं ते घशात घालून घेतलं, त्याचा तर काही हिशोब नाही, पण हे एवढं कागदपत्र दिलं म्हणजे मी आयुष्यात मी दिलदार माणूस झालो. फार सांगायला गेला तर आपल्याला आखा दिवस जा आता काय आहे तुम्हाला वाजवून दाखवून काय वाजवून दाखवा ना.
Thank you.